महाराष्ट्राचे महाब्रँड्स या सकाळच्या उपक्रमामध्ये या महाब्रँड्सला सन्मानित करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले भारतातले एक अग्रगण्य नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्राचे दुसरे माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब, सकाळ उद्योग समूहाचे प्रतापरावजी पवार साहेब, या ठिकाणी ज्यांचा सन्मान होतोय असे महाराष्ट्रातील सर्व महाब्रँड्स, सकाळ समूहाचे सर्व परिवारजन आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सकाळ समूहाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की सातत्याने विविध माध्यमांचा उपयोग करून समाजामध्ये जागृती घडवण्याचं काम हे सकाळच्या माध्यमातून चालतं. केवळ वृत्तपत्र म्हणून नाही तर त्यासोबत समाजाच्या विविध अंगांना उत्तम माहिती पुरवता आली पाहिजे आणि जे काही चांगलं चाललंय ते समाजापुढे आलं पाहिजे, अशा प्रकारचा सातत्याने ध्यास हा सकाळच्या माध्यमातून असतो. आणि म्हणूनच शेतीपासनं तर व्यवसायापर्यंत, बांधकाम क्षेत्रापासनं तर उद्योगापर्यंत, अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या विविध माध्यमांच्या द्वारे, आपल्या पुरवण्यांच्या द्वारे त्या ठिकाणचा जो काही नवाचार आहे तो समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सकाळ करत असतो. आणि त्यातलाच एक उपक्रम म्हणून महाराष्ट्राचे महाब्रँड्स या माध्यमातून महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातले उपक्रमशील जे लोक आहेत की जे आता व्यक्ती नसून ते स्वतः एक ब्रँड झाले आहेत, अशा लोकांना या ठिकाणी एकत्रित करून त्यांचा सन्मान करण्याचा हा एक अतिशय चांगला सोहळा सकाळने आयोजित केला. आपण नेहमी असं म्हणतो की व्यक्ती आणि संस्थेचं नातं काय असतं, तर सुरुवातीला संस्था व्यक्तीला मोठी करते आणि एकदा व्यक्ती मोठा झाला की त्याचं मोठेपण हे संस्थेला मोठं करत असतं. सर्व क्षेत्रांमध्ये अशाच प्रकारे आपल्या मेहनतीतनं, आपल्या कल्पकतेनं आज हे जी काही नवीन ब्रँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, वेगवेगळे व्यक्ती हे जे काही अतिशय उत्तम काम करतायत त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. आपण नेहमी असं म्हणतो की 21व्या शतकामध्ये गुणवत्ता आणि विश्वासार्हता याचं महत्त्व हे पैशापेक्षा अधिक आहे. कारण हे जे काही फिजिकल कॅपिटल आहे, पैसा आहे, हे आपल्याला कदाचित वित्तीय संस्थेतनं मिळू शकतं, पण तेही मिळवायचं असेल तर आपल्याला विश्वासार्हता लागतेच. पण जिथे गुणवत्ता आणि विश्वासार्हता असते त्या ठिकाणी पैसा असेल, यश असेल, समृद्धी असेल, या सगळ्या गोष्टी आपोआप येत असतात. आणि म्हणून जे लोक गुणवत्ता आणि विश्वासार्हता तयार करतात तेच ब्रँडमध्ये परिवर्तित होतात. आणि आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आज देशामध्ये औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं सर्वात प्रगत राज्य महाराष्ट्र राज्य आहे. आणि विशेषतः एक विविध क्षेत्रात, मग ते उद्योगाचं क्षेत्र असो, शिक्षणाचं क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये जी एक इकोसिस्टीम लागते ही उत्तम इकोसिस्टीम आपल्या राज्यामध्ये आहे. आणि यामुळेच ही जी काही प्रगती आपल्याला पाहायला मिळते या प्रगतीमध्ये ज्या प्रकारे शिंदे साहेबांनी सांगितलं की शेवटी पॉलिटिकल सिस्टीमचा एक आपला हात असतो, पण त्याहीपेक्षा आपल्यासारख्या लोकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि अशी ही मंडळी ज्यावेळेस एकत्रितपणे प्रयत्न करतात त्यातनंच खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की प्रगती आपल्याला साधता येते. आणि अलीकडच्या काळामध्ये तर इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप्स हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक प्रकारे देशाचं स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र आहे अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते.
आणि या स्टार्टअप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या माननीय पंतप्रधान मोदीजींनी देखील सांगितलं की चीनच्या खालोखाल सर्वाधिक युनिकॉर्न्स हे आता भारतामध्ये तयार झाले आहेत आणि कदाचित आपण येत्या काळात चीनला देखील सरपास करू, अशा प्रकारे कल्पकता आणि उद्योजकता याचा एक अनोखा संगम आता भारतीय युवा पिढीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचाही एक मोठा प्रेझेन्स हा आपल्याला विशेषतः महाराष्ट्रात पाहायला मिळतो. यात मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं तर प्रायमरी सेक्टरमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची कल्पकता आपल्याला पाहायला मिळते आणि आज एकीकडे फिनटेकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस आपल्याला स्टार्टअप्स पाहायला मिळतात त्यासोबत ॲग्री सेक्टरमधल्या स्टार्टअप्सनी देखील एक नवीन थेट बाजारपेठ आपल्या ॲग्री प्रॉडक्ट्सला उपलब्ध करून देण्याचं काम हे या ठिकाणी केलं आहे आणि त्यातनं तीही एक नवीन इकोसिस्टीम आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये तयार होताना आपल्याला दिसते आहे. आणि म्हणूनच अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी उद्योगाकरता महत्त्वाचं असतं ते वातावरण, एक इकोसिस्टीम. ती आज इकोसिस्टीम ही उत्तम प्रमाणे आपण तयार केली आणि त्यातनं आज आपले उद्योजक आणि विविध क्षेत्रात, केवळ उद्योग क्षेत्रात नाही सर्वच क्षेत्रामध्ये आपली सगळी मंडळी आज महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव उंच करतायत. आणि म्हणून हेही महत्त्वाचं आहे की अशा सगळ्या मंडळींचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे आणि त्याचं व्यासपीठ हे सकाळ समूह आहे. सकाळच्या माध्यमातून या सगळ्या महाब्रँड्सला एकत्रित करून त्यांच्या संदर्भातली सगळी माहिती गोळा करून त्यांना समाजापुढे आणण्याचं काम हे सकाळ करतंय. कारण शेवटी सकारात्मकतेतनं सकारात्मकता तयार होते, चांगलं पाहिल्यातनं चांगलं करण्याची इच्छा तयार होते, उदाहरण समोर असेल तर तसं वागण्याची इच्छा होते. आणि म्हणून जे समाजातलं चांगलं आहे, समाजातलं जे वाईट आहे ते तर आपण दाखवत असतो, पण निव्वळ वाईट दाखवून समाज कधी चांगला होऊ शकत नाही. समाजातलं चांगलं जेवढं आपण अधिक दाखवू तेवढं चांगलं करण्याची प्रेरणा मिळेल. आणि म्हणून असं चांगलं करणारे जे ब्रँड्स आहेत त्यांचं या ठिकाणी सत्कार सन्मान झालेला आहे. मी त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्राच्या विजनच्या संदर्भात एखादा स्वतंत्र कार्यक्रम आपण करू, कारण 5-10 मिनिटात विजन सांगणं महाराष्ट्राचा महाराष्ट्रावरही अन्याय आहे आणि बोलणाऱ्यावर देखील अन्याय आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विजनवर एखाद्या स्वतंत्र कार्यक्रमामध्ये 1-1.5 तास निश्चितपणे माझे विचार मी या ठिकाणी मांडेन. पण आज या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल सकाळचे आभार मानतो. आणि आता आपण बघत होतात की अतिशय लीलया या ठिकाणी पॅटर्न चेंज होत होतं. म्हणजे पहिल्यांदा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी पुरस्कार दिले, पवार साहेबांनी दिले, मी दिले, मग पुन्हा शिंदे साहेबांनी दिले, पुन्हा पवार साहेबांनी दिले, पुन्हा मी दिले. राजकारणातही असं होत असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही एक चांगली परंपरा, सुदृढ परंपरा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. मी त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. आणि खरंच म्हणजे शिंदे साहेब असतील, पवार साहेब असतील, या मंडळींनी महाराष्ट्राकरता त्यांचं मोठं कर्तृत्व आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्यासोबत या कार्यक्रमात उपस्थित राहताना मला अतिशय मनापासून आनंद आहे. मी पुन्हा एकदा सकाळ समूहाचं अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि माननीय पवार साहेब आणि माननीय शिंदे साहेबांना ही विनंती मी करणार आहे की आज माननीय पंतप्रधान महोदय हे दिल्लीत येणार असल्यामुळे मी पूर्ण वेळ या कार्यक्रमात थांबू शकणार नाही, त्याबद्दल आपण जरूर मला तशी परवानगी द्याल ही अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.